हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोळी राजरी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत जिम्मा दोन या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर आपल्या भेटीला आला आहे आणि इतका सुंदर ट्रेलर आहे म्हणजे हसून आणि टाळा वाजवून आम्ही वेडे झालो होतो सो करता धरता या चित्रपटाचे आपल्याबरोबर आहेत हेमंत ढोमे आणि निर्माती शेतीजोग खूप स्वागत राजरी मराठीमध्ये तुमच्या दोघांचं कसे आहात खूप मस्त होत दर्शना दिवाळीच्या तुलाही खूप शुभेच्छा आणि प्रेक्षकांनाही शुभेच्छा आणि खूप गोड दिसते थँक्यू सो मच so खरं तर थँक्यू किंवा इतका सुंदर ट्रेलर आमच्या तुम्ही भेटीला आणला या दिवाळीच्या मुहूर्तावर सो so, हा ट्रेलर फायनल असेल याच्यावर एकमत झालंय का घरामध्ये झालं याचा पहिला ड्राफ्ट आला तेव्हा मी तो क्षितीला पाठवला आणि म्हणलं तुला कसं वाटतंय सांग एक कणही आवडलेला नाही आहे म्हणाली एक फ्रेम मला त्याच्यातलं काहीच नाही आवडलं आहे yeah. मग डबल मेहनत हा ट्रेलर कट करणारा माझा मित्र मनीष मोरे mm -hmm. म्हटलं मनीष नाही रे मॅमना कसं वाटतं आहे म्हटलं तिला तर बिलकुलच नाही जमलं आहे हो काय मग नाही मग मग आपण mm -hmm. करूया थांबा करूया करूया ते करत 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 प्रत्येक ड्राफ्ट पाठवत गेलो मग म्हणाली नाही पन्नास टक्के जवळ आहे आता हां साठ टक्के आहे हां ऑलमोस्ट आहे आता आणि मग जेव्हा ते शेवटच्या पीसचं बी जी एम वगैरे झालं जेव्हा निर्मितीताईंचा तो जो सगळा हॉररवाला सिक्वेन्स आहे त्याचं मी ट्रेलरला मग फिल्मचं बी जी एम आणि हे सगळं मॅच करून तिला दाखवलं तेव्हा ती म्हणाली हां आता कर आता कर माती प्लस क्रिटिक असणं खूप गरजेचं असतं हो आणि माझं म्हणणं आहे की हे सगळं आपण फिल्मसाठी करतो आहे ना <laughs> म्हणजे घरचं घरी स्वयंपाक आवडला नाही असं <laughs> नाही आहे काय ते तुला आणि मलाच खायचं आहे पण फिल्मच्या ट्रेलरसाठी आणि मनीष मोरे एक तर फॅन्टॅस्टिक आहे त्यांनी जिम्माचेही ट्रेलर टीजर कापले होते just, <laughs> ही जस्ट ही क्रिएट्स मॅजिक पण त्याचं तरी असं जरा एक आपलं माझं असतं थोडं मला असं वाटतंय असं वाटतंय पण फायनली जे त्या दोघांनी दिलं मिळून दॅट वॉज अमेझिंग तर ट्रेलर बघितला आम्ही गाणी बघितली पण एक कुठेतरी एक छान फॅक्टर असतो ना की मला छान वाटलं हे बघून कुठेतरी ते आज आहे आणि प्रत या सात जणी आहेत पण हेमंत प्रत्येकीला तितकंच वेटेज प्रत्येकीची भूमिका किंवा तिची बॅकस्टोरी इतकं इक्वल महत्त्व देणं हे कसं जमतं म्हणजे मला वाटतं त्याच्यात खूप महत्त्वाचा वाटा आहे इरावती कर्णिक या माझ्या लेखिका मैत्रिणीचा आहे कारण ती ज्या पद्धतीनं बारीक बारीक गोष्टी ॲड करते ना त्या पात्रांच्या सी कथा लेवलला खूप डेव्हलप करत असतो मी हिचं आता असं असलं पाहिजे तिचं असं असलं पाहिजे त्यात शेतीचंही शंभर टक्के प्रचंड कॉन्ट्रिब्युशन असतं म्हणजे आम्ही तिघं मिळून ह्या चित्रपटाचं स्क्रिप्ट लिहायला कर्जतला गेलो होतो एक पाच सहा दिवस एकमेकांसोबत राहिलो खूप गोष्टी एकमेकांबरोबर बाउन्स केल्या आणि मला असं वाटतं की ते बॅलन्स करणं आहे ना ते फार महत्त्वाचं आहे कारण ही ही गोष्ट त्या आठही पात्रांची आहे म्हणजे सात बायकांसोबत कबीर हा सिद्धार्थचा जो रोल आहे तोही तितकाच महत्त्वाचा आहे सो त्याच्यामुळे ते सगळं बॅलन्स होत असताना त्या नटांचीसुद्धा मला त्याच्यात खूप साथ लाभते कोणीही असं म्हणत नाही की माझं जरा कमी आहे का माझं जास्त आहे का कारण सुरुवात तिथनं होते की हे गाणं हिच्यावर आहे का हे हिचं आहे का अच्छा विषयात हे आहे का असं कोणीही या चित्रपटाच्या कुठल्याही प्रवासात कधी म्हणलेलं नाही कधीही असं कोणी रिॲक्ट होत नाही की अरे तिचे पंधरा सी सीन आहेत माझे आठ आहेत आणि त्याच्यामुळे ते बॅलन्स करणं सोपं राहतं आणि कधीही मी कुठल्याही नटीचे किंवा कुठल्याही पात्राचे असे सीन मोजत नाहीत की हिचे वीस आहेत हिचे तीस आहेत बाकी त्या त्या, त्या नटाच्या हातात आहे त्याच्या त्याच्या त्या ताकदीनुसार आणि माझ्याकडे एवढ्या चांगल्या अभिनेत्री आहेत की त्यांना माहिती आहे की आपली भूमिका कशी करायची आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्यांच्या कलेक्टिव्ह एफर्ट्समुळे ते बॅलन्स होतं जेव्हा झिम्मा तयार झाला होता शेती तेव्हा चलचित्र मंडळी घरचा पिक्चर होता तुम्हीच बनवला होता आणि आत्ता इतक्या छान संस्था तुमच्याशी जोडल्या गेल्या जिओसारखी संस्था तुमच्याकडे ही कुठेतरी आपण केलेल्या पहिल्या पिक्चरची पुण्याई आई वाटते शेती शंभर टक्के आपण केलेल्या पहिल्या चित्रपटाची पुण्याई आहे लोकांनी आपल्यावर दिलेल्या केलेल्या प्रेमाची पुण्याई आहे माझ्या कलाकारांची पुण्याई आहे आणि एक जिओचा साथ आहे म्हणजे जिओ आणि कलर येलो दोघंही ते इतक्या प्रेमाने आमच्या पाठीशी उभे राहिले आणि आम्ही म्हटलं तसं लोक म्हणतात ना कॉर्पोरेट्स त्रास देतात आम्हीच त्यांना देतोय खूप त्रास की असं करा प्लीज असं आमच्यासाठी हे करा पण आय थिंक दे हव बीन व्हेरी 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 स्वीट विथ अस व्हेरी स्वीट हे बॅक टू डिरेक्शन आणि शूट केली का कॉम्प्लिमेंट यावेळी तरी बायकांना शूटिंग दरम्यान माझा आवडीचा प्रश्न नाही करत होतो मी पण एकदा असंही झालं की एकदा एक मीटिंग केली मी आणि त्याच्यात सगळ्यांना खूप ओरडलो मी की म्हटलं काय होत आहे तुमचं काही इथे काही कमी आहे का माझ्याकडनं काही का काय आहे मला अजून मजा येणं अपेक्षित आहे आणि तेव्हा ना, ना।, ना। बोलता बोलता जे सगळ्या पुरुषांचं चुकतं बोलता बोलताना मी शिवानीचं कौतुक केलं की पण तुम्हाला माहिती आहे शिवानी खूप मेहनत घेते आणि खूप छान काम करते <laughs> त्याच्यानंतर काय झालं असेल <laughs> ग्रुपमध्ये <मादे>। अगं <laughs> कारण आम्ही पण करत होतो मेहनत आणि आम्ही पण सगळं छान करत होतो <laughs> हा एकटं फक्त शिवानीचं गौ नंतर आम्ही शिवानीला एवढे चिमटे काढले त्याच्यामुळे <laughs> की तू एक फ्रंट बेंचर अजिबात बनू नको तुझ्यामुळे आम्हाला ओरडा पडतो <laughs> हे म्हणजे आम्ही पण केली मेहनत नाही असं नाही पण तिला आम्ही त्याच्यावरनं खूप ओरडलो की उगाचच तू एक त्याच्या गुड गुडबुक्समध्ये गेली तर छान छान म्हणतोय तुला आम्हाला इथे ओरडा पडतोय बस जी आहे जी बाहेर तुम्ही एवढी दिमाखात उभी केली आहे त्या बसमध्ये सगळ्यात जास्त मेमरीज आहेत ज्या जिम्माच्या वेळी पण तुम्ही शेअर केल्या होत्या की या विसरल्या होत्या माईक लावला आणि दुनियाभरच्या सगळ्या शिव्या हेमंत काय या ते ऐकल्या यावेळी काय होतं शूट करत असतात यावेळी त्यांना दिव... पहिल्या दिवसाला माहिती होतं की सिनेमा सिंक साऊंड आहे म्हणजे माईकमधलं मधलं प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द हा रेकॉर्ड केला जाणार आहे आणि तोच राहणार आहे सो त्याच्यामुळे त्या आहेत ना माईक लागला की शांत काही बोलायच्या नाहीत माईक गेला की मग ह्या कोपऱ्यात जाऊन काय काय जे काय असेल ते बोलत असतील पण अदरवाईज यावेळेला माईकवर काही मला ऐकू आलेलं नाही आहे हां आणि त्यांच्या वेळेच्या गमती आहेत ना बसमधल्या नाही आहेत त्यांच्या ह्या वेळेच्या गमती एकत्र राहण्यामधल्या आहेत कारण आम्ही यावेळेला मागच्या वेळेला एकाच हॉटेलला होतो परंतु यावेळेला आम्ही एका घरात राहत होतो सगळे मिळून एकत्र बघतोय हां हां okay. सो त्याच घरात आम्ही राहत होतो आणि त्याच्यामुळे ना सकाळी ब्रश करण्यापासनं ते रात्री पांघरून घेऊन झोपेपर्यंत एकमेकांना भेटत होतो म्हणजे ज्या जिचा सीन नाही आहे ती नाही ड्रेसमध्ये यायची सेटवर आणि मग त्याच्यावरनं जी काम करते तिला खूप असवायचं हिला ना हिला झोप मिळाली आज काय यार आणि ह्या गमती खूप आहेत मग स्वयंपाक करायच्या ह्या एकमेकींना खाऊ घालायच्या मला खाऊ घालायच्या सो त्याच्यामुळे ह्या वेळेच्या गमती आहेत ना घरात जास्त आहेत मीता जी आहे एक सुंदर एक म्हणून इमोशनल बाजू आहे तिची आणि ती कुठेतरी मी आता ट्रेलरमध्येही पाहिली जसं लेख तिची म्हणते की मला बाबाने तुला एक मित्र शोधतोय आणि जो काही एक रडत चालायचा सिने फार कमाले काय सांगशील काय लक्षात ठेवतेस जेव्हा मीता प्ले करत मला खरं सांगू का या वेळेला मितं करायला खूप जास्त मजा आली त्याचं कारण असं की मागच्या वेळेला ती खूप जास्त घाबरणारी अशी होती जी फिल्मच्या शेवटी खरं तर खुलू लागली आणि आता आपण जी मीता बघतो जिम्माटूला ती थोडीशी खुललेली आहे पण मूळ स्वभाव गेलेला नाही आणि ती म्हणते तसं की जेव्हा चिंगू हे म्हणते जी ही आता मोठी झाली आहे की आपण तुझ्या माझ्यासाठी बाबा नाही तुझ्यासाठी मित्र शोधतोय मला वाटतं हे बऱ्याच बायकांना रिलेट होईल ज्या चाळीस पंचेचाळीशीच्या आहेत की कळतं की कदाचित लग्नाचं सोशली लग्नाचं वय निघून गेलं आहे पण एका साथीदाराची गरज आहे तर त्या जे डायलमा आहे ना की घरचे ॲक्सेप्ट करतील का आपल्या मुलांना काय वाटेल त्यांच्यासाठी हे फार छान आहे म्हणजे मला माहिती आहे ज्या बायकांनी माझ्या मिता या कॅरेक्टरशी रिलेट केलंय तर ह्या कॅरेक्टरशी जास्त रिलेट करते यावेळी दोन नवीन प्लेयर आले टीममध्ये शिवानी आणि रिंकू कशी त्या दोघींची निवड नेमकी कशी एकतर ना जेव्हा असं ठरलं की भाग दोन करायचा तेव्हा कथेमध्ये काय ॲड करायचं तर नवीन पात्र नको नवीन म्हणजे त्या त्या पात्राचं रिलेशनशिपमधलं कोणीतरी हवं कारण गोष्ट आपल्या या मेन पात्रांची आहे त्यामुळे त्याच्यात वियुनियन गोष्ट असल्यामुळे बाहेरचं पात्र कसं येणार वि युनियनला म्हणजे त्या पंच्याहत्तरीला ला हिंदू कसं येणार हा एक मोठा प्रॉब्लेम होता म्हणजे खरंच आपण जर असं म्हणलं की याचा आता जर पुढचा भाग अजून आणायचा ठरवलं तर तेव्हा कदाचित नीताचं कोणीतरी येईल सो त्यामुळे ती खूप त्या पात्रांमधली गोष्ट राहिली पाहिजे आणि मग सुचलं असं की आपण निर्मलाची सून आणूया का निर्मला हे सर्वाधिक गाजलेलं आणि लोकांनी धमाल एन्जॉय केलेलं पात्र होतं तर तिची सून आणूया का बरं आता तिची सून कोण आणायची तर ग्रामीण भागातली ग्रामीण भागातली रिंकू राजगुरू आणि मी तिला फोन केला म्हणलं असं असं आहे ती म्हणाली हो 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 मला खूपच आवडेल आणि मग तिच्या दृष्टीने मग आम्ही संवाद आणि हे लिहिले दुसरं असं झालं की सुचित्रा सुचित्राचा जो स्वभाव आहे खरं तर आम्ही खूप बोलतो तिला पण सुचित्रा प्रचंड गोड आहे आमची खूप जवळची मैत्रीण आहे आणि पण तिचं जे पात्र आहे सिनेमातलं ते अगदी फणाधारी आहे तर त्याच्यामुळे तिला टफ देईल असं कोणीतरी हवं तर आता तिला टफ देणारं कोण असू शकतं शिवानी सुर्वे त्यामुळे असं झालं की हां हे हे करेक्ट आहे आणि आज जेव्हा चित्रपट संपूर्ण मी सुद्धा पाहिला किंवा मी तर शूटला होतोच मी त्यांना जवळनं त्यांचा सगळा प्रवास बघत होतो पण संपूर्ण चित्रपट जेव्हा पाहिला तेव्हा मला बरं वाटलं हां ह्या दोघींची निवड केली हे बरं झालं कारण त्या दोघींनीही ही अप्रतिम कामं केली आहेत आणि खूप जबाबदारीनं या, त्या या चित्रपटामध्ये त्यांनी भाग घेतला आहे आणि या दोन पात्रांनाही प्रेक्षक भरभरून प्रेम देतील याची मला खात्री आहे कारण जुनी पाच पात्रं आहेत पण ही दोन पात्र ही आपल्या पात्रांसाठी खूप महत्वाची त्यामुळे ती आपलीशी होणार याची खात्री आहे काहीच दिवस राहिलेत रिलीजला म्हणजे येईल चोवीस तारीख असं आता झालंय सो घरी चर्चेचा विषय काय असतात आता शेती खरं सांग तुला काय वाटत आहे काय असतील ह्याच्या व्यक्ती म्हणजे अत्यंत घरातल्या बेसिक गोष्टी असं लक्षात आलं पण अनेक दिवस कपडेच धुवायला नाही टाकलेत कारण लक्षात हो कारण लक्ष असं अचानक झालं की बापरे एवढे कसे कपडे अरे नाही धुवायलाच नाही टाकले अरे दूध संपलंय चहाला कारण हे सुचतच नाहीये आम्हाला आता त्यामुळे हा अगदी रोजच्या म्हणजे ज्या आपण टेकन फॉर ग्रांटेड सकाळी उठून त्याही नाही भांडणही झालं आमचं एक म्हणजे काहीतरी मी एक खण उघडला ह्या खणात असतं का हे हे याच्यात नसतं तर ती म्हणाली की हां म्हणजे काय मीच आवरायचं आणि तू कुठे असतोस दिवसभर तू तरी कुठे आवरतोयस सो त्याच्यामुळे हे चालू आहे सध्या घरात सिनेमा सोडून हे जे घरातलं सगळं विस्कटलंय ना फ्री म्हणजे फ्रीज उघडला तर असं होतं कोणाचा फ्रीज आहे हा हा आपला नाही आहे फ्रीज सो हे आता मला वाटतं चोवीस तारीख येऊन एकदा ह्या हा सिनेमा लोकांना देऊन टाकला की मग काय ते फ्रीज काय खरंच सांगते मी तुला मी आजच असा विचार करत होते की चोवीस तारखेनंतर ना जरा काय धान्य संपलंय घरातलं हे सगळं जरा बघायला पाहिजे कशाही कुकर तांदूळ मग तो ऑर्डर केला आणि असं खरंच होत नाही म्हणजे इज अ किचन कारण आमच्याकडे सतत लोक असतात आम्हाला दोघांनाही स्वयंपाक करायला आवडतो ह्याला घर आवरायला आवडतं पण मी नोटीस केलेलं आहे जेव्हा वनच्या वेळेला पण टू च्या वेळेला शूटिंगच्या आधीचे दहा दिवस आणि रिलीजच्या आधीचे दहा दिवस माझं माझ्या घरी मी कोणालाही बोलवत नाही कारण इट्स नॉट अ हाऊस इट इज एक असे दोन माणसं येतो आम्ही झोपतो सकाळी उठतो आपापल्या कामाला जातो तेवढंच राहतं ते पण त्याची एक वेगळी मजा आहे खरं सांगायचं तर हे दूध संप्लाय है वगैरे ह्याची मला मजा येते की आपण इतके त्या फिल्ममध्ये आत्ता इन्वॉल्ड आहोत की हे थोडं मागे पडलं आहे पण ते घर आहे आमचं ते शेवटी तिथे राहणारच आहे झालाय जिम्मा दोन चोवीस तारखेला येईल प्रेक्षकांच्या भेटीला मी स्वतः खूप एक्सायटेड आहे पुन्हा एकदा चित्रपट बघण्यासाठी थँक्यू सो मच तुम्हाला चोवीस तारखेसाठी आणि त्यानंतरच्या साफसफाईसाठी ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू प्लीज चोवीस नोव्हेंबरला जिम्मा चित्रपटगृहात जाऊन बघा आणि आम्हाला कळवा तुम्हाला आवडलाय नाही आवडलाय वॉट पण प्लीज कळवा डिरेक्टर मी सततच हे वाक्य म्हणतोय कारण खरोखर त्याच एनर्जीतून किंवा त्याच समजातून आम्ही हा चित्रपट बनवला आहे हा चित्रपट आमचा नाही हा चित्रपट प्रेक्षकांचा आहे तो प्रेक्षकांचाच चित्रपट काही वेळासाठी आमच्याकडे घेऊन पुन्हा छान रॅप करून पुन्हा त्यांच्या स्वाधीन करतो आहे मला खात्री आहे आमच्या जिम्माला जेवढं प्रेम जेवढी माया प्रेक्षकांनी दिलेली आहे तेवढंच प्रेम माया आपुलकी ही जिम्मा दोनलासुद्धा मिळेल सो प्रेक्षकांनो माझ्या मैत्रिणींनो चोवीस तारखेपासून तुमच्या माझ्या रि रियुनियनची वाट बघतो थिएटर मध्ये भेटूया थँक्यू थँक्यू